तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशनमध्ये. तुम्हाला असं वाटत असेल ही एवढी तयार होऊन कशी अशी साऊथ इंडियन टाईप कस काय बसलेली आहे. हो, आजचा टॉपिकच तो आहे साऊथ इंडियन मेकअप. तो ह्या दिवाळीसाठी साऊथ इंडियन जर तुम्ही आउटफिट घेतला असेल तर त्याच्यासाठी साऊथ इंडियन मेकअप कसा करायचा आहे ते स्टेप बाय स्टेप मी आज तुम्हाला सांगणारच आहे. पण व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असतील, पहिल्यांदाच आलेले असतील चॅनलला, त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. कारण की जेव्हा पण मी माझा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा फर्स्ट नोटिफिकेशन तुम्हालाच आली पाहिजे. त्याच्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तर जास्त वेळ न घेता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात पहिले मी माझे केस बांधून घेतलेले आहे आणि पूर्ण फेस क्लीन पाण्याने वॉश करून आलेले आहे. तर आपण सगळ्यात पहिले आधी प्रायमर अप्लाय करणार आहोत. ह्या हा जो लुक आहे साऊथ इंडियनचा, त्याच्यामध्ये मी एकदम हाय क्वालिटीड प्रोडक्ट्स तुम्हाला सांगणार आहे आणि पूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण पद्धतीने मेकअप सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सिम्पल आणि साधा, एकदम मोजक्या प्रोडक्ट्समध्ये मी तुम्हाला मेकअप सांगितला होता. पण ह्या लुकमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये मेकअप कसा करायचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी इथं घेतलेले आहे कलर बारचा प्रायमर. एकदम किंचित पोर्स आपल्याला फक्त हाईड करण्यासाठी यूज करायचा आहे. एकदम लिटल अमाऊंटमध्ये घ्यायचं आहे. जास्त नाकावर आणि इथे पोर्स असतात आणि इथे थोडेसे. पूर्ण आपला जो फेसचा जे खड्डे किंवा काही पोर्स ओपन असतात मग तिथे जाऊन बसतो मेकअप, त्याच्यामुळे आपण प्रायमरचा यूज करतो. आणि आता हे पूर्ण प्लेन झालेलं आहे आणि आता आपण कन्सिलरचा यूज करणार आहोत. हे पण कलर बारचंच कन्सिलर आहे. आता हे फक्त जिथे जिथे आपल्याला डार्क सर्कल्स किंवा जिथे जिथे स्पॉटिंग आहे तिथे तिथेच आपण हे यूज करणार आहोत. ते बोटाच्याच मदतीने ब्लेंड करून घेत आहे. ब्लेंडिंगवरच खरं तर सगळी टेक्निक आहे मेकअपची. जितकं चांगलं आपल्याला ब्लेंड करता येईल तितकं ते छान दिसतं. आता आपण यूज करणार आहोत हे फिटबीचं फाउंडेशन आणि ते मी आता ह्याच्यावरच अप्लाय करते. तर हे फिटमीचं फाउंडेशन मी ब्लेंडरच्या सहाय्याने ब्लेंड करणार आहे. एकदम चांगल्या पद्धतीने ब्लेंड करून घ्यायचं आहे, जितकं चांगलं ब्लेंड करता येईल तितकं. आणि नेकवर पण अप्लाय करायचं आहे ज्याच्यामुळे नेकचा कलर वेगळा दिसणार नाही. आणि अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे ब्लेंड झाल्यानंतर आपण आय शॅडो पॅलेट घेत आहोत. इथं स्विस ब्युटीची आय शॅडो पॅलेट घेतलेली आहे, त्याच्यामधला मी ब्राऊन शेड फर्स्टली घेतेय. आणि असा फुंकर मारायची किंवा टॅप टॅप करायचं. तर मी तो हलक्या पद्धतीने हलक्या हाताने फिरवून घेत आहे. जसा मी एका डोळ्याला लावतीये सेम तसाच दुसऱ्या डोळ्यालाही लावणार आहे. तर लाईट शेड लावून झाल्यानंतर थोडासा डार्कर शेड घेतीये मी. इथं पिंक रेड कलरचा शेड घेतीये आणि तो फक्त आयलेट्सच्या कॉर्नरला मी लावणार आहे. आणि तो थोडासा डार्क लावणार आहे पहिल्यापेक्षा जास्त, तसाच सेम दुसऱ्या ह्याला मग त्याच्यापेक्षा जास्त डार्क. आता ग्रीन टोनमधला एक शेड घेते थोडासा काळसर आणि तो सेम दोन्हीकडं पण मी अप्लाय करून घेते. त्याच्यानंतर एक शिमरी आय शॅडो पॅलेट घेणार आहोत आपण. आणि जिथे आपला अंडर आय एरिया आहे तिथे आपण ती शिमरी शेड अप्लाय करणार आहोत. तिथे पण मी पिंक, थोडीशी लाईट पिंक शिमरी शेड घेतलेली आहे. सेम दोन्ही पण डोळ्यांना लावून घेणार आहे. त्याच्यानंतर मी घेतलेला आहे लायनर आणि लायनर पण सेम अप्लाय करून घ्यायचा आहे दोन्ही डोळ्यांना. त्याच्यानंतर आपण काजळ लावणार आहोत अंडर आयसाठी. तुम्ही व्हाईट काजळसुद्धा लावू शकता तुमचे डोळे लहान असतील तर. आणि त्याच्यानंतर तेच काजळ मी आयब्रोजला पण यूज करते. आपण ब्लशर ॲड करणार आहोत. ब्लशरसाठी मी इथं घेतलेला आहे लिप बाम. आणि हे लिप बाम काय यूज करते, कारण की त्याच्यामध्ये खूप जास्त शाईन असते आणि एक पिगमेंटेशन असतं, त्याच्यामुळे मी ते इझिली ब्लेंड होतं. म्हणून मी इथे निव्हियाचं लिप बाम लावते आणि अशा प्रकारे हे खूप जास्त छान ब्लेंड करून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे हायलायटर, स्विस ब्युटीचं हे लिक्विडचं हायलायटर आहे.
लिक्विड घेण्याचं, कारण की चांगल्या प्रकारे ब्लेंड होतं आणि ह्याची शाईन खूप जास्त छान दिसते. तुम्हाला हे दिसतच असेल व्हिडिओमध्ये की किती जास्त शाईन आणि खूप जास्त टिंटमध्ये शाईन करते ते. नेक्स्ट मी आता लावणार आहे गंध. त्याच्यासाठी मी घेतलेला आहे रेड कलरचा गंध आणि त्याच्यानंतर मी व्हाईट कलरचे पूर्ण राऊंडमध्ये त्याला टिपके देणार आहे. त्याच्यामुळे तो एक साऊथ इंडियन लुक येतो. आणि मग मेन जो गोष्ट आहे ती म्हणजे आहे लिपस्टिक. आणि तिथे मी मागवलेली आहे स्विस ब्युटीचीच लिपस्टिक, न्यू लिपस्टिक ऑर्डर केलेली आहे. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. त्याच्यानंतर आता आपण हेअर्स करणार आहोत. हेअर्ससाठी मी पार्टिशन केलेलं आहे केसांचं आणि इथून दोन्ही साईडनी छोटे छोटे पफ करत मी बॅक साईडला हेअर्स ओपनच ठेवणार आहे आणि बॅक साईडला आपण गजरा लावणार आहोत. फुलांचा गजरा आहे. तर ह्या गजऱ्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हा ह्याची पण क्वालिटी खरंच खूप चांगली आहे ह्याच्या. तर ही गोष्ट लावल्याशिवाय साऊथ इंडियन लुक वाटत नाही आणि साऊथ इंडियन मुलगी पण दिसत नाही. तर आता लास्टला आपण नोज पिन ॲड करणार आहोत. तर ही नोज पिन आहे ग्रीन कलरची आणि अशा पद्धतीने खूप जास्त छान अशी दिसती आहे. आणि आता ज्वेलरी घालती आहे मी. ही पण ज्वेलरी ऑनलाईन आलेली आहे. ओ माय गॉड, क्वालिटी A1 आहे. मलाही वाटलं नव्हतं इतकी चांगली क्वालिटी. खूपच जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये रिसीव्ह झालेलं आहे. एकदम साऊथ इंडियन टेम्पल ज्वेलरीसारखंच दिसतंय हे सुद्धा. आणि ह्याच्यामध्ये स्टोन आहेत. आणि अशा पद्धतीने आपला हा लुक रेडी झालेला आहे. खूप जास्त छान दिसतोय. तुम्हीही मला कमेंटमध्ये सांगू शकतात कसा झालाय हा लुक. तर तुम्हाला हा लुक कसा वाटलेला आहे, साऊथ इंडियन लुक, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर हा लुक आवडलेला असेल तर तुम्ही पण ह्या दिवाळीला हा लुक ट्राय करू शकता. सध्या साऊथ इंडियन लुक खूपच जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे आणि ह्या साऊथ इंडियन आउटफिट पण खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. अशा आउटफिट्स खूप ऑनलाईन इझिली आपल्याला भेटू शकतात कुठल्याही साईटवर. त्याची कमेंट, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तर भेटूयात मग अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, स्वस्त रहा, मस्त रहा. बाय.